परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी. परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. 3 महिन्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदं भरणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. पाहूयात. मी सर्वप्रथम आपला मनापासून आभारी की माझ्या खात्यामध्ये ह्या भागाला जे गरजेच्या गोष्टी आहे, त्या काही उणीवा आहे, त्या पण मला जाण करून दिली. त्याबद्दल त्या खात्याचा मंत्री त्यांना आपला पत्रकारांचा आणि मीडियाचा मनापासून त्यांनी आभारी. आपल्याला एक सांगायला हरकत नाही की मी आज या खात्याचा मंत्री झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव तातडी सुरू झाला आणि आम्हाला त्यावेळेस भरती करता नाही आलं. हे जवळजवळ 2,500 पदं रिक्त ह्या खात्यामध्ये त्यावेळेस होते. पण त्याच्या मध्यंतरी मग ह्याची तीव्रता पाहून आम्ही आउटसोर्स करून 250 LSS त्या ठिकाणी आम्ही भरले कंत्राटी पद्धतीने. आणि मग आता कोरोना उसळायला लागला ते 1-8 दिवस अगोदर आम्ही 450 LDO यांचं पोस्टिंग केलेलं आहे. म्हणजे त्यांची भरतीच नाही केली, त्यांना भरती केलं, त्यांचं सगळं चेकिंग केलं, त्यांचे सर्टिफिकेट्स आणि त्यांना त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग दिलेलं आहे. आपल्या भागामध्ये सुद्धाही 7 LSS आणि 8 LDO हे त्या ठिकाणी त्याने आम्ही आता नुकते भरती केलेले आहे. त्यांनी पोस्टिंग घेतल्या, रुजू झालेले आहे. उर्वरित लोकंसुद्धा तुम्हाला 3 महिन्यामध्ये भरती. आता नवीनने आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर नवीन आम्ही त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट MPSCच्या माध्यमातून केलेले आहे, तेसुद्धा तातडीने भरण्यात येतील. की माझ्या पक्षामध्ये सगळ्याचे कामं ठरलेले आहे आणि मला माझ्या पक्षाने जे काम दिलेलं आहे ते मंत्री करून त्या विभागाच्या योजना त्या गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी मला दिलेली आहे. आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे याचं ठोक उत्तर आपल्याला आमचे त्या ठिकाणी असलेले आमचे CLP लीडर एक तर बाळासाहेब थोरात देऊ शकतील आणि मला असं वाटतं की ते योग्यच उत्तर देतील असा माझा विश्वास आहे. आजच्या तारखेमध्ये आपण समजा अभ्यास करून पाहिला तर मागे जेवढं आउटले याच्या अगोदर ह्या विभागाला नव्हता, त्याच्यापेक्षा जास्त आउटले मिळालेलं आहे. आणि डॉक्टरची मी आपल्याला जी माहिती सांगितली त्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेले आहे. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर योजना नवीन जाहीर केली, ती नुसती जाहीर नाही केली, त्याला कारणंसुद्धा केलेली आहे. पशुवैद्यकीय विभागाचा फिरता दवाखाना महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून योजना जाहीर करून आम्ही सुरुवात केलेली आहे. 75 गाड्या फिरते दवाखाने आम्ही पहिल्या फेजमध्ये दिले आणि एप्रिल महिन्यामध्ये नवीन 80 गाड्या पुन्हा देतो त्या ठिकाणी. याच्यावरून आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे आर्थिक संकट असतानाही ह्या विभागाच्या योजना राबवण्यासाठी अशा प्रकारची तरतूद झाली याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. हा 100% मिळेल आणि आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळेल की शेतकऱ्यांना त्याच्या खात्यामध्ये पैसे आलेल्याची आपल्याला पाहायला मिळेल. मी पहिलेच आपल्याला मी सांगितलेलं आहे की हा विषय जो आहे हा पक्ष संघटनेचा आहे आणि पक्ष संघटनेच्या विषयावर ठरलेले प्रतोत आहे आमचे आणि ते त्याच्यावर उत्तर आपल्याला योग्य देतील. काय की एका कारण शिस्तवाला आमचा पक्ष आहे आणि आम्ही शिस्तीत चालणारा पक्ष असल्यामुळे एकामेकाच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे चुकीची पद्धत होऊन जाईल आणि तो रे चुकीचं मार्ग होईल. पुन्हा सांगितलं आपल्याला की याच्यावर उत्तर पक्षाचे प्रतोत किंवा पक्षाचे प्रवक्ते योग्य उत्तर देतील आपल्याला अभ्यास करून. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.